नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या कॉलेजची ऑनलाईन ॲडमिशन कशी करायची त्याविषयी थोडी माहिती बघणार आहोत. सर्वात आधी आपण गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी AAC मंचर सर्च करूया. AAC मंचर सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट आहे ती आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे. आपण त्यावर क्लिक करून कॉलेजची वेबसाईट ओपन करणार आहे. कॉलेजची वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट लॉग इन म्हणून जे काही दिलं आहे वर एक ऑप्शन आहे स्टुडंट लॉग इन न्यू, त्यावर आपण क्लिक करूया. क्लिक केल्यानंतर डिजिटल इंडियाची तुम्हाला या प्रकारे एक साईट दिसेल. यामध्ये या ठिकाणी या ज्या 3 रेषा दिसत आहेत या 3 रेषांवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर खाली बरेच ऑप्शन येतात. या ऑप्शनमध्ये आपण लॉग इनवर सिलेक्ट करायचं आहे. लॉग इन सिलेक्ट केल्यानंतर स्टुडंट रजिस्टर केल्यानंतर या ठिकाणी खाली जायचं आहे. खाली गेल्यानंतर क्लिक टू कंटिन्यू रजिस्ट्रेशन म्हणायचं आहे. या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, तर आपण या ठिकाणी स्वतःचं नाव टाकूया. पूर्ण नाव ईमेल आयडी टाकायचा आहे. ईमेल आयडी त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे ही आपण जन्मतारीख टाकायची. पासवर्ड तयार करताना स्पेशल कॅरेक्टर्सचा आपल्याला यूज करायचा नाही आहे, कॉमा स्टार वगैरे, तर आपण सिंपल पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्ड तयार केल्यानंतर आपण या ठिकाणी खालचा जो कॅप्चा आहे हा कॅप्चा भरायचा आहे आणि त्यानंतर क्लिक टू रजिस्टर यावर आपल्याला क्लिक करायची. हे केल्यानंतर या ठिकाणी आपल्या मोबाईलवर OTP सेंड केला जाईल. आपल्या मोबाईलवर सेंड केला जाईल तो OTP आपल्याला या ठिकाणी फिलअप करावा लागेल.
जो ओटीपी आपल्या मोबाईलला येईल हा ओटीपी या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर क्लिक टू व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. यानंतर व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हा रजिस्ट्रेशन आय डी लिहून ठेवायचा आहे. त्यानंतर क्लिक टू कंटिन्यूकडे वळायचं आहे. या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन आय डी आहे हा रजिस्ट्रेशन आय डी आपल्याला या ठिकाणी पुट करायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड नंतर परत एकदा आपण या ठिकाणी कॅप्चा टाकूया आणि क्लिक टू लॉग इनवर प्रेस करायचं आहे. क्लिक टू लॉग इन म्हणायचं आहे. या ठिकाणी क्लिक टू लॉग इन म्हटल्यानंतर आपण क्लिक टू कंटिन्यू पुढे जाऊ शकतो. यानंतर अशी विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला मेनूमध्ये जायचं आहे. मेनूमध्ये गेल्यानंतर आपण ॲडमिशनमध्ये जायचं आहे. ॲडमिशनमध्ये गेल्यानंतर आपण फिल फॉर्म म्हणायचं आहे. फिल फॉर्म म्हटल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तीन विंडोज दिसतील. जी एक ज्युनियर कॉलेज असेल, दुसरी सेक्शन मॅनेजमेंट असेल, तिसरी अंडर ग्रॅज्युएट सेक्शनसाठी असेल. यापैकी ज्युनियर कॉलेजला आपण ॲडमिशन घेतो आहे म्हणून ज्युनियर कॉलेजवर आपण क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट क्लास फॉर ॲडमिशन म्हटलं आहे. या ठिकाणी आपला क्लास सिलेक्ट करायचा आहे. आता हा विद्यार्थी 12वी सायन्सला ॲडमिशन घेऊ इच्छितो आहे, त्यामुळे आपण 12वी सायन्स सिलेक्ट करून नंतर क्लिक टू कंटिन्यू म्हणणार आहे. ओके. यानंतर खाली जनरल इन्फॉर्मेशन जी आहे ती जनरल इन्फॉर्मेशन म्हणायची. या प्रकारात ॲडमिशन टाईप जी आहे, ॲडमिशन टाईप आपण प्रत्येकाने प्रोव्हिजनल सिलेक्ट करायची आहे. यानंतर तुमची जी डिव्हिजन आहे ती डिव्हिजन ग्रँटेड आहे की नॉन ग्रँट आहे ते आपण बघूया. आणि हा विद्यार्थी आता नॉन ग्रँट आहे म्हणून नॉन ग्रँटच्या डिव्हिजनला आहे म्हणून आपण ते सिलेक्ट करायचं आहे. यानंतर फीस कॅटेगरी दिली आहे. फीस कॅटेगरीजमध्ये मुलींनी फक्त जी एफ, जी काही ओनली गर्ल्स हे सिलेक्ट करायचं आहे आणि मुलांनी पेईंग म्हणायचं आहे. या ठिकाणी आपण पेईंगवर सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर तुमचा जो काही फॉर्म नंबर आहे हा फॉर्म नंबर या ठिकाणी जर माहीत असेल तर आपण फॉर्म नंबर टाकायचा आहे. जर नसेल तर ठीक आहे, आपण ती ब्लँक सोडून पुढे जाऊया. यानंतर आधार कार्डचे डिटेल्स दिले आहेत. आता आधार कार्डचे डिटेल्स आपल्याला फिलअप करायचे. आधार कार्डचे केल्यानंतर आपल्याला खाली यू डायस नंबर विचारला आहे. यू डायस नंबर किंवा सरळ नंबर आपल्याला माहिती असेल तरच आपण टाकायचं आहे. जर नसेल माहिती तर सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं आहे. त्यानंतर पुढची विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन विचारली की विद्यार्थ्याचं नाव काय. ठीक आहे, या ठिकाणी आपण विद्यार्थ्याचं नाव आणि त्याची माहिती थोडक्यात भरून घेणार आहोत. जेंडर मेल फिमेल या ठिकाणी आपण टाकूया. त्यानंतर ॲड्रेस दिला आहे तर या ठिकाणी आपण ॲड्रेस वळून वंशवाडी
ठीक है, तालुका आंबेगाव आणि डिस्ट्रिक्ट पुणे फिलअप करूया. खाली पिनकोड विचारला आहे, आपला पिनकोड टाकायचा आहे आपल्याला. यानुसार स्टेट इन महाराष्ट्र आणि डिस्ट्रिक्ट पुणे डायरेक्टली आलं आहे. यानंतर बर्थ प्लेस ज्या ठिकाणी दिलं आहे, आपण बर्थ प्लेस टाकायचं आहे. या ठिकाणी आपल्याला आपली मातृभाषा विचारली, आपण या ठिकाणी मराठी फिलअप करूया. आणि मॅरिटल स्टेटस, मॅरिटल स्टेटस सिंगल, ऑक्युपेशनल स्टेटस वडील काय करतात, ॲग्रिकल्चरिस्ट. या ठिकाणी जर बिझनेस करत असतील तर आपण बिझनेस टाकू शकतो, एम्प्लॉय असतील तर एम्प्लॉय टाकू शकतो. ब्लड ग्रुप जर तुम्हाला माहिती असेल तर आपण या ठिकाणी ब्लड ग्रुप फिलअप करून घेऊ शकतो. त्यानंतर हँडिकॅप म्हणून ऑप्शन आहे. हँडिकॅप जर असाल तर हँडिकॅप आपल्याला निवडायचं आहे, नसाल तर नो म्हणावं. त्यानंतर तुमची कास्ट जी आहे ती कास्ट निवडायची. या ठिकाणी कास्टची पूर्ण लिस्ट दिली आहे, त्या लिस्टमधून आपण कास्ट निवडू शकतो. सबकास्ट, सबकास्टला तुम्ही डॅश म्हणू शकता. त्यानंतर कॅटेगरी जी येते ती कॅटेगरी तुमची कशात येते, ओपन, OBC, SBC, SC, तर तुम्ही तुमची कॅटेगरी या ठिकाणी निवडू शकता. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी नंबर जर असेल तर कास्ट व्हॅलिडिटी नंबर टाकायचा आहे, नसेल तर ती ब्लँक सो. त्यानंतर मायनॉरिटी आहात का, या ठिकाणी मायनॉरिटी असाल तर भाषिक मायनॉरिटी जर असाल तर त्याला लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणतात. किंवा तुम्ही जर धर्माच्या आधारावर मायनॉरिटी असाल तर ती रिलिजियस मायनॉरिटी असतात. किंवा नसाल तर नो म्हणा, या ठिकाणी आपण नो म्हणूया. त्यानंतर सिलेक्ट मायनॉरिटी डिटेल्स आलं आहे तर या ठिकाणी आपण हिंदू म्हणूया. त्यानंतर तुमचा रेशन कार्ड टाईप जो आहे तो रेशन कार्ड टाईप कोणता आहे, तर ऑरेंज, ऑरेंज असेल तर आपण ऑरेंज सिलेक्ट करूया. त्यानंतर तुम्ही कोणत्या प्रकारचा कम्प्युटर कोर्स पूर्ण केला आहे का, तर MSCIT जर केला असेल तर MSCIT वर क्लिक करा, नसेल केला तर नोन म्हणा, किंवा या प्रकारातून तुम्ही निवडू शकतात. यानंतर तुमचा जो इंटरेस्ट आहे हा इंटरेस्ट कशामध्ये आहे, तर तुम्ही या फील्डमधून म्युझिकमध्ये का, डिबेटिंगमध्ये का, किंवा स्पोर्ट्समध्ये आहे का, तर आपण या ठिकाणी तुमचा इंटरेस्ट, एरिया ऑफ इंटरेस्ट निवडू शकतो. आणि त्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पुढील माहिती विचारतील जी आपल्या पालकांची माहिती आहे. या ठिकाणी पहिल्या ह्याच्यात आपल्या पालकांचं पूर्ण नाव टाकायचं आहे, त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात आपल्याला आईचं नाव टाकायचं आहे, यानंतर वडिलांचा ॲड्रेस टाकायचा आहे, आणि त्यानंतर जो काही ॲड्रेस आहे आपण पूर्ण टाकूया, कोड. ठीक आहे, हे पूर्ण केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टार केलं आहे त्यामध्ये वडिलांचा मोबाईल नंबर जो आहे हा मोबाईल नंबर टाकायचा आहे. वडिलांचा ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकायचा आहे. इज पॅरेंट ॲल्युमिनी असं म्हटलं आहे की तुमचे जे पालक आहेत ते आपल्या कॉलेजमध्ये शिकले आहेत का, जर शिकले असेल तर येस करा, नसतील तर नो करा. ठीक आहे, यानंतर पॅरेंट्स प्रोफेशन की तुमचे आई वडील काय करतात, तर या ठिकाणी टाकायचं आहे. किंवा पॅरेंट्स ऑक्युपेशन, त्यांचा बिझनेस आहे की सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात, सर्व्हिस सेक्टर टाकायचं आहे. आणि लोकेशन
तुम्ही शहरात राहतात की खेडेगावात राहतात? खेडेगावात राहत असाल तर रुरल, राहत असाल तर अर्बन म्हणूया आपण, ठीक आहे? ही माहिती आपण फिलअप केल्यानंतर परत सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं आहे. यानंतर गार्डियन्स इन्फॉर्मेशन आहे. या गार्डियन्स इन्फॉर्मेशनची आपल्याला सध्या तरी काही गरज नाही आहे. आपण दुसऱ्या कोणाकडे राहत असू तर ते गार्डियन्स इन्फॉर्मेशनमध्ये येईल, म्हणून आपण सेव्ह अँड कंटिन्यू म्हणूया. या पुढे पॅरेंट्स ऑक्युपेशन कंपनी इन्फॉर्मेशन विषयी दिलं आहे, तरी सध्या तरी या गोष्टींची काही गरज नाही, म्हणून सेव्ह अँड कंटिन्यू आपण पुढे म्हणून जाऊया. यानंतर लास्ट इयर डिटेल्स तुमचे विचारले आहेत, आणि या लास्ट इयर डिटेल्समध्ये आपण टाकूया 11th. लास्ट इन्स्टिट्यूट जी तुम्ही शिकत होता, कोणत्या ठिकाणी तुम्ही शिकत होता, आपण अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो, अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर, ठीक आहे? त्यानंतर या ठिकाणी लास्ट अटेंडेड बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी नेम, तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डची एक्झाम दिली आहे, तर आपण ती महाराष्ट्र स्टेट बोर्डची या ठिकाणाहून निवडायची, ठीक आहे? महाराष्ट्र स्टेट बोर्ड हायर सेकंडरी एज्युकेशन किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड, हां, तर यावर क्लिक करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी. सिलेक्ट एलिजिबिलिटी, या ठिकाणी शेवटचं जे ऑप्शन आहे सेम इन्स्टिट्यूट ऑर कॉलेज यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टेट ऑफ रेसिडन्स तुमचा कुठला आहे, तर महाराष्ट्राचाच आहे की महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे, त्यामुळे महाराष्ट्रातला आहे, महाराष्ट्राला आपण क्लिक करूया. लास्ट एक्झाम क्वालिफाईड जी आपण 11th एक्झाम दिली आहे, 11th सायन्स, ठीक आहे? त्यानंतर लास्ट पासिंग मंथ आपला रिझल्ट लागला आहे मार्चमध्ये, म्हणून आपण मार्च टाकूया. लास्ट पासिंग इयर 2020. लास्ट एक्झाम पर्सेंटेज, तुमच्या मागील परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही टक्केवारी मिळाली आहे तर ती टक्केवारी या ठिकाणी आपल्याला फिलअप करायची आहे, ठीक आहे? तर ही आपण टाकूया या ठिकाणी. त्यानंतर तुम्हाला एक विचारलं आहे या ठिकाणी की लास्ट एक्झाम रिझल्ट काय, तर या ठिकाणी प्रत्येकाने पास क्लास सिलेक्ट करायचा आहे. आपण कोणतीही ग्रेडिंग सिस्टीम वापरत नाही, त्यामुळे आपण पास क्लास या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. लास्ट एक्झाम अटेम्प्ट, आपण या ठिकाणी पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालो आहे, त्यामुळे आपण फर्स्ट अटेम्प्ट या ठिकाणी टाकणार आहे. एक्झामिनेशन सेंटर कोड विचारला आहे, हा एक्झामिनेशन सेंटर कोड 0141 टाकायचा आहे. त्यानंतर लास्ट एक्झाम सीट नंबर या ठिकाणी तुमचा रोल नंबर टाकायचा आहे, तर या ठिकाणी तुमचा आपण रोल नंबर टाकूया. नंतर TC नंबर किंवा LC नंबर या तुम्हाला माहिती नसतील तरी आपण या ठिकाणी भरणार नाही आहेत, न भरता आपण पुढे जाऊया. तुमचा मागील शिक्षणात कोणता गॅप आहे का, तर नाही आहे आपला, म्हणून आपण नो सिलेक्ट करूया आणि सेव्ह आणि कंटिन्यू म्हणूया. त्यानंतर या ठिकाणी विचारलं आहे की तुमचा जो एरिया आहे तो दुष्काळग्रस्त आहे का. सध्या तरी कोणताही दुष्काळ नाही आहे, त्यामुळे आपण नो म्हणूया आणि सेव्ह आणि कंटिन्यू करून पुढे जाऊया. या ठिकाणी तुम्हाला बँकेचे डिटेल्स विचारले, तर बँकेच्या डिटेल्समध्ये तुमचा IFSC कोड विचारला आहे, तर आपण IFSC कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. यानंतर आपण या ठिकाणी बँकेचे जे IFSC कोड, अकाउंट नंबर, वडिलांचं जे काही इन्कम आहे ते इन्कम फिलअप केलं आहे, आणि नॉन क्रिमिलेअरमध्ये इज क्रिमिलेअर, क्रिमिलेअरमध्ये येतात काय, तर नो, त्यामुळे आपण या ठिकाणी ही माहिती भरून घेतली आणि पुढे जाऊया सेव्ह अँड कंटिन्यू म्हणून. यानंतर तुम्हाला पासपोर्टविषयी माहिती विचारली आहे, तर ठीक आहे, पासपोर्टविषयीची माहिती आपल्याला सध्या तरी काही गरजेची नाही आहे, त्यामुळे आपण सेव्ह अँड कंटिन्यू म्हणून पुढे जाऊ शकतो आहे. आता महत्त्वाचं, हा पार्ट जो आहे तो थोडा महत्त्वाचा आहे, की तुमचे विषय निवडायचे आहेत, तर विषय निवडत असताना सायन्स फॅकल्टीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी विषय निवडू शकतात, तर यांचा मीडियम जे आहे ते मीडियम इंग्लिश आहे. त्यानंतर हे सब्जेक्ट ग्रुप जे दिले, आता सब्जेक्ट ग्रुप A जो आहे यामध्ये सर्व विषय हे जे दिले आहेत
की इंग्लिश, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन, एन्व्हायरमेंट एज्युकेशन, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे प्रत्येकाला कंपल्सरी आहे, त्यामुळे या ठिकाणी टॅप करायचं आहे. हे प्रत्येकाचे कंपल्सरी विषय आहेत. त्यानंतर तुमचे जे ऑप्शनल विषय आहेत, तर त्यामध्ये ज्योग्राफी आणि मॅथमॅटिक्स हा पहिला ऑप्शन आहे. यामध्ये तुमचा ज्योग्राफी असेल तर ज्योग्राफी निवडा, मॅथ्स असेल तर मॅथ्स निवडायचं आहे. त्यानंतर सेकंड जो विषय आहे, सेकंड विषयामध्ये तुमचं जे काही मराठी असेल तर मराठी निवडा, आय टी असेल तर तुम्ही आय टी निवडू शकता, ठीक आहे. यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू म्हणायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला एक विंडो येईल. या विंडोला तुमचे जे दिलेले विषय आहेत, हे दिलेले विषय कन्फर्म करून घ्यायचे, आणि जर बरोबर असेल कन्फर्मवर करायचं आहे, किंवा जर तुम्हाला बदलायचं असेल तर क्लिक टू चेंज सब्जेक्टवर तुम्ही क्लिक करू शकता, ठीक आहे. तर आपण क्लिक टू कन्फर्म म्हणून पुढे जाऊया. या ठिकाणी पुढे गेल्यानंतर अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट म्हणत आहे, ठीक आहे. या ठिकाणी स्टार केलेले जे आहेत त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावेच लागतील. तर 11th मार्कशीटचा फोटो हवा आहे, PDF फाईल नाही, फोटो हवा आहे, ठीक आहे. आणि तुमचा आधार कार्डचा सुद्धा फोटो हवा आहे, ठीक आहे. तर आपण हे दोन जे डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट्स आपण या ठिकाणी टाकणार आहोत. हे दोघं डॉक्युमेंटनंतर आपण सेव्ह अँड कंटिन्यू म्हणून पुढे जायचं आहे. यानंतर आपला 11th जो रिझल्ट होता तो आणि आधार कार्ड अपलोड केल्यावर आपण कंटिन्यू केल्यानंतर ही प्रिवियस एज्युकेशन क्वालिफिकेशन डिटेल्स ज्या आहेत, एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स या ठिकाणी भरायच्या आहेत. पण आपण या कोणत्याही डिटेल्स न भरता पुढे कंटिन्यू करणार आहोत. पुढे कंटिन्यू केल्यानंतर या ठिकाणी अपलोड पासपोर्ट फोटो आणि अपलोड स्कॅन सिग्नेचर या आपल्याला दोघं, फाईल विड्थ 100 पिक्सेल आणि हाईट 100 पिक्सेल एवढी जी दिली, एवढ्या याच्यात त्या बसवून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर अपडेट अँड कंटिन्यू म्हणायचं आहे. टू क्लोज परत मेनूकडे जे वर जे दिसतं आहे उजव्या हाताला वर, या मेनूवर क्लिक करायचं आहे. मेनूवर क्लिक केल्यानंतर ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे. ॲडमिशनवर क्लिक केल्यानंतर अपडेट फॉर्म म्हणायचं आहे. अपडेट फॉर्ममध्ये गेल्यानंतर राईटला स्क्रोल केल्यावर या ठिकाणी अपडेट म्हणायचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी अपडेट म्हटल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा मेसेज दिसेल, आणि तुमची जी 55 रुपये फीज आहे, ही 55 रुपये फीज या ठिकाणी आपल्याला पे करायची, ठीक आहे. तर या प्रकारे असे वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिसतील की तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्हाला पेमेंट करायचे. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन निवडू शकतोय. आता या ठिकाणी मी डेबिट कार्ड म्हणतोय. डेबिट कार्ड म्हटल्यानंतर हे जे डेबिट कार्डचे ज्या डिटेल्स आहेत, या डिटेल्स आपल्याला फिलअप करायचे आहेत. या ठिकाणी आपला मोबाईल नंबरच्या, त्यानंतर ईमेल आय डी विचारला आहे, ईमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर आपण डेबिट कार्डच्या ज्या काही फील आहेत त्या भरायच्या आहेत, आणि भरल्यानंतर आपण पे नाव म्हणायचं आहे. पे नाव म्हटल्यानंतर प्रोसेसिंगला थोडा वेळ लागेल, आणि थोडा वेळ लागल्यानंतर तुमचं पेमेंट हे पूर्ण होईल. तुमच्या मोबाईलला OTP OTP आपण त्या ठिकाणी टाकू शकतो. आणि या प्रकारे तुमचा पेमेंट सक्सेसफुल झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल. त्यानंतर या ठिकाणी डाउनलोड ॲडमिशन फॉर्म म्हणायचं आहे, ओके. ॲडमिशन फॉर्म करून तुम्ही तुमचा फॉर्म डाउनलोड करून ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही जी पेमेंट केलं आहे
त्याचं प्रिंट पेमेंट रिसिप्ट म्हटली तर ते पण प्रिंट घेऊन ठेवायची आहे. ओके, ती आता या ठिकाणी उपलब्ध होत नाही आहे, पण तुमचा ॲडमिशन फॉर्म तरी तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता. यानंतर कॉलेजकडून तुम्हाला मॅसेज केला जाईल, तुमच्या सर्व डिटेल्स वगैरे चेक केल्या जातील. चेक केल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल, त्या मॅसेजमध्ये तुम्ही कधीपर्यंत ॲडमिशन घ्यायची आहे या प्रकारची माहिती दिली जाईल. तुम्हाला ॲडमिशन मिळाली आहे की नाही मिळाली, त्यासाठी तुम्ही कधीपर्यंत ॲडमिशन घ्यायची आहे, या प्रकारच्या डिटेल्स तुम्हाला कॉलेजकडून मॅसेज द्वारे पाठवण्यात येतील. आणि नंतर आपण जो लॉग इन आय डी तयार केला आहे तोच लॉग इन आय डी आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे, आणि तो टाकल्यानंतर आपण आपलं पेमेंट ऑप्शनमध्ये जाऊन, या ठिकाणी तुम्ही पेमेंट ऑप्शनमध्ये जाऊन तुमचं या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट जे दिसतं आहे या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटवर जाऊन तुम्ही तुमचं पुढील पेमेंट जे आहे ते पुढील पेमेंट करू शकतात. म्हणजे जी ॲडमिशन फी आहे ती ॲडमिशन फी तुम्ही भरू शकता. ओके, थँक्यू.